ही यशोगाथा आहे कागल तालुक्यातील सोनाळी गावच्या किशोर पाटील यांच्या कुटुंबाची. हे तरुण नवरा बायको दोघेही आदर्श आणि फायदेशीर अशा गाई म्हैशींच्या गोठ्याचे व्यवस्थापन करत आहेत. विशेष म्हणजे हे दाम्पत्य गोठ्यातच वासरे संगोपनातून नवीन दुधाळ पशुधन पैदास करण्यामध्ये यांनी विशेष भर दिलाय. पाहुयात वासरे संगोपनाची त्यांची ही यशोगाथा. नमस्कार, मी सूरज पांडुरंग पाटील, राहणार सोनाळी तालुका कागल. गाय व्याल्यापासून गाईला गुळ घालणे, डाळ घालणे, त्याच्यानंतर वासरू संगोपन म्हणजे गाईचे नाळ चार बोटं राखून कट करणे, आयोडीन लावणे. 300 किलो वजन झाल्यानंतर आम्ही जनावर भरवतो. आता भरवल्यामध्ये आता आम्ही इबी ज्युपिटर भरलो आहे, डेन्मार्कची पाडी आहे. आणि आता भरवताना आता इथून बरं WWHचं सिमन वापरायचा आमचा प्रयत्न चालू आहे. आणि आता जे माझ्याकडे 10 म्हशी आणि 10 गाई ज्या तयार झाल्या आहेत, हे टोटली माझं घरचं म्हणजे वंशावळ वाढत गेलेलं आहे. त्यामुळे यांची नोंद आमच्याकडे राहते कुठलं जनावर कसं आहे, म्हणजे कुठल्या जातीचं आहे. आता प्रत्येक जातीची म्हस आहे. मुर्रा आहे माझ्याकडे, पंढरपुरी आहे, नंतर दुग्गलमध्ये आहेत म्हशी, त्यात गाईमध्ये आता HF आहे माझ्याकडे, गीर गाय आहे. आम्ही तयार करत गेलो आणि वैरण यांच्यासाठी मी आता जवळजवळ 3 एकर वैरण केलेलं आहे. वैरणीमध्ये माझ्याकडं वैरण आता गोकू संघाचं वैरण बियाणं आहे माझ्याकडे. मेगा स्वीट आहे, अडवांटा मक्का आहे आणि वाळल्याचं प्रमाण माझ्याकडे मिक्स असल्यामुळं फॅटचं प्रमाण चांगलं लागते. म्हशीमध्ये मला 7-8 आणि 9-5 SNA माझं बसतो आहे आणि गाईमध्ये माझं 4-0 आणि 8-7, 8-8 माझं म्हणजे फॅट आणि SNA बसतो आहे. त्यामुळे दरसुद्धा मला चांगला भेटतो. मेगा स्वीट आणि मक्का हीच वैरण मी जास्त वापरतो आहे. मुर्गास वापरतो आहे त्याच्यानंतर आणि गोकुळ संघाचं चांगलं लक्ष आहे आमच्याकडं, त्यामुळं आमची काही अडचण नाही. वासरू संगोपन घेतलं आहे आम्ही, घेतलेलं आहे आंदोलन, घेतलेलं आहे मशीनचं, घेतलेलं आहे पाडींचं, घेतलेलं आहे मुक्त कोट्याचं आंदोलन मिळालेलं आहे. आणि त्याच्यानंतर आम्हाला डॉक्टर सेवा मिळते आहे. याच्यामध्ये आता सुपरवायझर आम्हाला चांगलं मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि सहकार्य पण आहे त्यांचं. गोटा विजेत हा गोकूच्या सर्व सेवेंचा मी लाभ घेतलेला आहे आणि गोकूच्या सहकार्यामुळेच मला हे आणि जनावरांची संख्या वाढवायची आहे. माझं एक म्हणजे ध्येय आहे की 100 जनावरं आपली स्वतःची असावीत आणि ही म्हणजे जी परंपरागत चालत आलेला हे व्यवसाय एक आदर्श व्यवसाय बनावा याच्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे. दुधाचं आता मागच्या वर्षी माझं 6 लाखाचं दूध झालेलं होतं. म्हणजे गाई गाभण होत्या, म्हशी गाभण होत्या. आता संख्या वाढली. आता यावर्षी माझं दूध गायींचं 1-5 लाखाचं दूध झालं आहे, म्हशींचं 1-3 लाखाचं दूध झालं आहे. आणि म्हणजे बोनस धरला गोकुळचा तर मला 9-9.5 लाखाचं यावर्षी उत्पादन निघालं आहे. आम्ही वासरू संगोपनावर भर देत आहे कारण त्यांच्यापासूनच आपल्याला नवीन जनावर तयार होते आणि त्यांच्याच ह्याच्यापासून आपल्याला जास्त प्रमाणात फायदा मिळेल. शेतकऱ्यांनी आपल्या वासरू संगोपनावर जास्त करून भर दिली पाहिजे, जेणेकरून त्यांची चांगल्या प्रमाणे वाढ वगैरे होईल आणि पुढे करून आपल्याला ते एक जातीवंत गाय म्हणून तयार होईल. ते 18 महिन्यात आपल्याला कशी दाब जाईल आणि त्याच्यापासून आपल्याला चांगल्या पद्धतीचे जातीवंत जनावर कसं मिळेल ह्याच्यावर आपण जास्त करून भर दिली पाहिजे. आता दूध धंदा करायचं म्हटलं की याला झोकून द्यायला पाहिजे. म्हणजे युवकांनी करायचं असू दे, कोणीही करून दे, महिला करून दे किंवा काही कोणी करून दे, पण याच्यात जर लक्ष दिलं तर 100% याच्यात लाभ आहे. आणि जर नवीन पिढी जर याच्यात करणार असेल तर भरपूर संधी याच्यात अजून आहे. अशाच माहितीसाठी गोकुळ मिल्क ऑफिशियल या आपल्या गोकुळ संघाच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबा, म्हणजेच नवनवीन माहितीचे व्हिडिओज लगेच आपल्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.